आज आपण पाहणार आहोत हे मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य बनवायचंय आणि त्याला आपण काय करायचं अगोदर वाक्य वाचायचं वाचल्यानंतर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आणि त्या क्रमानुसार शब्द घेऊन इंग्रजी वाक्य बनवायचंय मला ते आठवते मला हे करता आहे करता एक नंबरला ते नंबर दोन आठवते नंबर तीन बघा एक दोन तीन असा क्रमांक आपण लिहिलेला आहे आता क्रम कसे घ्यायचं बघा करता किंवा एक एक तो एक ला ठेवायचा एक झाल्यानंतर दोन घ्यायचं नाही तर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा जो नंबर असतो शेवटचा नंबर तर दोन नंबरला येतो शेवटचा नंबर तीन आहे तीन तर दोन नंबरला एक तीन आणि राहिला नंबर दोन याप्रमाणे शब्द घ्यायचंय एक नंबरला काय आहे मला मलाला आय मलासाठी हा नंबर एक झाला आता एक झाला तर तीन घ्यायचंय तीन ला आठवतेला रिमेंबर रिमेंबर म्हणजे आठवणे रिमेंबर हा नंबर तीन आय रिमेंबर आता नंबर दोन घ्यायचंय तेला इट आय रिमेंबर इट असे पहा मी तयार नाही या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया मी हे करता आहे करता एक नंबरला तयार नंबर दोन नाही नंबर तीन क्रम कसं घ्यायचं एक तो एक ला आणि सगळ्यात शेवटचा नंबर इथं दोन नंबरला आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन या क्रमाने शब्द घेऊया एक नंबरला काय आहे मी आहे मी ला इंग्रजीमध्ये आय मी तयार नाही म्हणजे मी समोर एम येणार आहे एम आय एम आणि नंबर तीनला काय आहे नाहीला नॉट आय एम नॉट नाहीसाठी नॉट आहे आय एम आय आहे म्हणून एम येणार आहे तर आय एम नॉट तयारला रेडी आय एम नॉट रेडी इथं जर ती असेल तर इथं ई झालं असतं तो असेल ई झालं असतं आणि इथं वी आणि आम्ही असेल तर वी आलं वी असेल तर आर आलं असतं तर आय आहे म्हणून एम आहे आय एम वी आर यू आर यू आर दे आर ही इज सी इज इट इज आणि मदर फादर सिस्टर सगळे इज फक्त आय मी साठी एम आणि वी यू यू दे साठी आर यांच्यासाठी आर बाकी सगळे इज आणि तर मी आहे म्हणून एम आय एम नॉट रेडी पुढचं वाक्य पहा मी विसराळू आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया मी हे करता आहे करता एक नंबरला विसराळू नंबर दोन आहे नंबर तीन हे क्रम कसं घ्यायचं बघा एक तो एकला ठेवायचा करता केव्हाही एक नंबरला असतो एक तो एक नंबरला एक झाल्यानंतर या वाक्यातील शेवटचा क्रम कोणता आहे सगळ्यात शेवटी तीन आहे शेवटचा इथं दोन नंबरला येणार आहे सगळ्या शेवटचा इथं येणार आहे एक तीन झालं राहिला नंबर दोन एक तीन दोन याप्रमाणे शब्द घ्यायचे एकला एक म्हणजे इथं मी आहे मीला आय मी साठी आय नंबर तीनला काय आहे आहे आहेला एम एम हे मी साठी एम आलेला आहे आय समोर केव्हाही एम येतो आय एम हा झाला नंबर तीन आणि राहिला नंबर दोन विसराळूला फॉरगेटफुल एफ ओ आर जी टी एफ यू एल फॉरगेटफुल झाला नंबर दोन आय एम फॉरगेटफुल वाक्य पहा ती खाली वाकली या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया ती हे करता आहे करता एक नंबरला खाली
नंबर दोन वाकली, नंबर तीन। क्रम कसा घ्यायचा? एक तो एक ला ठेवायचा, एक झाल्यानंतर दोन घ्यायचा नाही, एक झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्या शेवटचा जो नंबर असतो तो नंबर इथं दोन नंबरला घ्यायचा, आणि एक तीन आणि राहिला नंबर दोन, एक तीन दोन या क्रमाने शब्द घेऊया। एकला काय आहे? एकला ती, तीला शी, हा झाला नंबर एक, ती साठी शी। तीन नंबरला काय आहे? वाकली, बीई एन डी, बेंड म्हणजे वाकणे। आता वाकण्याची क्रिया इथं पूर्ण झालेली आहे, वाकली, बेंट येणार आहे, बेंट, बीई एन टी, बेंट, हा झाला नंबर तीन, सी बेंट। आता खालीला काय येणार आहे? डाऊन, डाऊन म्हणजे खाली, हा नंबर दोन। बघा, ती साठी शी, वाकली साठी बेंट, आणि खाली साठी डाऊन, सी बेंट डाऊन। पुढचं वाक्य पहा, ती अनाथ आहे। या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया। ती हे करता है, करता एक नंबरला, अनाथ नंबर दोन, आहे नंबर तीन। क्रम कसं घ्यायचं? एक तो एकला ठेवायचा, एक झाल्यानंतर सगळ्या शेवटचा नंबर इथं दोन नंबरला, एक तीन आणि राहिला नंबर दोन, या क्रमाने इथे शब्द घेऊया। एकला काय आहे? एकला ती आहे, ती साठी शी, कशाची शी म्हणजे ती, नंबर एक झालं। आता नंबर तीन घ्यायचं आहे, आहे साठी सी, सी समोर ईज येणार आहे, ईज आहे साठी, आय असेल तर एम आलं असतं, सी साठी ईज, सी ईज। अनाथला ऑर्फन, ऑर्फन एन, ऑर्फन म्हणजे अनाथ। आणि ते एन का आलेलं आहे? तर इथं पहिलं अक्षर ओ आहे, पहिलं अक्षर ए ई आय ओ यू, यापैकी एक असेल तर इथं यापैकी ओ, ओ पैकी तर ओ आहे, ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, या स्वरापैकी एखादं स्वर जर पहिलं अक्षर असेल तर एन येतो, इथं इथं ओ आहे म्हणून एन आलेला आहे, एन ऑर्फन म्हणजे अनाथ, सी इज एन ऑर्फन। वाक्य पहा, मी एक पुस्तक विकलो। या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया। मी हे करता आहे, करता एक नंबरला, एक पुस्तक नंबर दोन, विकलो नंबर तीन। क्रम कसं घ्यायचा? एक तो एकला ठेवायचा, एक झाल्यानंतर दोन घ्यायचं नाही, एक झाल्यानंतर या वाक्यातील शेवटचा जो क्रम असतो शेवटचा क्रम इथं दोन नंबरला येणार आहे। एक तीन झाल्यानंतर राहिला फक्त दोन, एक तीन दोन या क्रमाने शब्द घ्यायचे। एकला काय आहे? एकला मी, मीला इंग्रजीमध्ये आय, मी साठी आय, एक नंबर झालं। तीन नंबर घ्यायचे, विकलो, या सी डब्ल्यू एस, सेल म्हणजे विकणे, आणि आता सोल्ड, सोल्ड म्हणजे विकलो, विकलो म्हणजे विकण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे सोल्ड येणार आहे। सेल, सेलचं दुसरं रूप सोल्ड, आय सोल्ड, हा झाला नंबर तीन, आय सोल्ड। एकला अ, पुस्तकला बुक, हा झाला नंबर दोन, आय सोल अ बुक।